गुड मॉर्निंग फ्रेंड्स फ्रेंड्स वी आर गोइंग टू लर्न अबाउट आवर फिफ्थ चैप्टर विच इज फूड सेफ्टी। फूड सेफ्टी म्हणजे काय मित्रांनो, तर अन्नाची सुरक्षितता, आपलं अन्न सुरक्षित ठेवणे। मागच्या प्रकरणात आपण अभ्यासलं की आपले अन्न म्हणजे आपलं न्यूट्रिशन काय आणि आपले न्यूट्रिएंट्स कोणते, मायक्रो न्यूट्रिएंट्स आणि मॅक्रो न्यूट्रिएंट्सचा अभ्यास आपण मागच्या प्रकरणात केला। हे न्यूट्रिएंट्स कोणकोणते होते, तर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आर द टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स। मग हे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स हे आपल्याला कशातून मिळतात, तर कार्बोहायड्रेट्स मिळतात गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी वगैरे। प्रोटीन्स कशातून मिळतात, तर विविध प्रकारच्या डाळी, दूध, विविध अंडी आणि इतर अनेक खाद्यपदार्थांमधून मिळतात। व्हिटॅमिन्स आपल्याला विविध प्रकारच्या पालेभाज्यांमधून, फळांमधून मिळतात। फॅट्स आपल्याला तेलबियांपासून, तुपापासून आणि इतर स्निग्ध पदार्थांपासून मिळतात। पण मित्रांनो, हेच प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स, व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स जे आपण आपल्या अन्नातून मिळवतो ते आपल्याला खरोखर मिळतात का? काही वेळेस आपलं अन्न जर दूषित असेल, आपल्या अन्नाची क्वालिटी जर खराब असेल, तो खाद्यपदार्थ जर खराब असेल, तर त्याच्यातनं मिळणाऱ्या या न्यूट्रिएंट्सचं प्रमाण कमी होतं किंवा नष्ट होतं। मग हे कसं होतं, तर हे होतं फूड स्पॉयलेजमुळे। आणि आपल्या या प्रकरणात आपल्याला हेच शिकायचं आहे की फूड स्पॉयलेज अन्न दूषित कसं होणार नाही आणि अन्नाची सुरक्षितता कशी वाढवावी, म्हणून या प्रकरणाचं नाव आहे फूड सेफ्टी। विद्यार्थी मित्रांनो, आपलं अन्न दूषित कसं होऊ शकतं? आपल्या घरात आपण अनेक वेळा उदाहरण पाहतो की सकाळची उरलेली भाजी संध्याकाळी काही वेळेस त्यातनं खराब वास येतो किंवा चव खराब लागते आणि आई म्हणते ती भाजी आता खाऊ नको, फेकून दे। रात्रीची उरलेली शिळी खिचडी सकाळी भरपूर जण गरम करून खातात, पण काही वेळेस आईने जर ते चेक केलं तर आई म्हणते अरे आज ही खिचडी खराब झाली, ही खाऊ नकोस। म्हणजेच काय होतं मित्रांनो, की ते अन्नाची नासाडी होते, ते अन्न स्पॉइल झालं, खराब झालं, दूषित झालं। असे अन्नाचं जर आपण सेवन केलं तर आपल्या तब्येतीवर, आपल्या स्वास्थ्यावर त्याचा विपरीत परिणाम घडू शकतो। वी कॅन फेल इल इफ वी इट सच टाईप ऑफ स्पॉइल फूड, देअरफोर वी मस्ट टेक केअर अबाउट अवर फूड। फूड मस्ट बी फ्रेश, द क्वालिटी ऑफ फूड मस्ट बी गुड। आज आपण अशाच प्रकारे आपल्या फूडची क्वालिटी चांगली ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे आणि फूड स्पॉयलेज टाळण्यासाठी काय केलं पाहिजे याचा अभ्यास करणार आहोत। जसं मी तुम्हाला खिचडीचं उदाहरण दिलं की रात्रीची शिळी खिचडी सकाळी खराब होते, किंवा काही वेळेस पोळीवर, भाजीवर सुद्धा बुरशी येते। अनेक भाज्या जर तापमान जास्त असेल तर 2-3 तासात, 4 तासात खराब होतात, त्याच्यात मायक्रो ऑर्गॅनिझमची वाढ होते आणि ते आपल्याला फेकून द्यावं लागतं, अन्न दूषित होतं। अशाच प्रकारे काही वेळेस फळांच्या बाबतीत सुद्धा होतं, फळं जर आपण 2-3 दिवस ठेवले तर त्यांची वरची साल काळी पडते, किंवा त्यातनं फॉल्स स्मेलिंग, बॅड ऑडोर येतो, चुकीचा वास येतो, घाण वास येतो, आपल्याला ते फेकून द्यावे लागतात। बऱ्याच वेळेस काही फूडस्टफ असतात त्यातनं सुद्धा असा घाण वास येतो, अशा वेळेस आपल्याला ते फेकून देणं भाग पडतं, कारण ते स्पॉइल झालेलं आहे, दूषित झालेला असे अन्न पदार्थ आपण खाऊ नये। मग हे अन्न पदार्थ दूषित होण्याची नेमकी कारण काय, अन्न पदार्थ दूषित कशी होतात, हे आपण आधी शिकून घेतलं पाहिजे। व्हॉट आर द रिझन्स ऑफ फूड स्पॉइलेज, फूड स्पॉइलेजची रिझन सांगा असा एक प्रश्न आपल्या परीक्षेला येतो, याचं उत्तर काय असावं हे आता आपण अभ्यासूया। What are the factors responsible for food spoilage? फूड स्पॉइलेज साठी रिस्पॉन्सिबल असणारे फॅक्टर्स म्हणजे हे आहेत मित्र, त्यातलं पहिलं आहे रॉंग हँडलिंग, चुकीची हाताळणी। काही वेळेस अन्न पदार्थ चुकीच्या पद्धतीने जर हाताळले गेले तर ते खराब होतात। उदाहरणार्थ शेतातून आपल्या घरापर्यंत आणण्यात येत असलेले धान्य किंवा धान्याचे दाणे, किंवा शेतातून आपल्या घरापर्यंत येत असलेला भाजीपाला, किंवा शेतातून आपल्या घरापर्यंत येत असलेली फळे, ही सर्व
जर व्यवस्थित पद्धतीने काळजीपूर्वक हाताळली गेली तर ती फ्रेश असतात, पण मात्र शेतातून आणताना अशी काही फळं असतील आणि ती काळजीपूर्वक हाताळली गेली नाहीत, ती साठवून ठेवताना किंवा हाताळताना चुकीच्या पद्धतीने हाताळली गेलीत, एकमेकांवर जास्त दाब दिला गेला त्यांच्यावर, तर कदाचित त्यांची क्वालिटी खराब होऊ शकते आणि ती सडायला सुरुवात होते आणि अशा प्रकारे फूड स्पॉयलेजला सुरुवात होते, त्यांची क्वालिटी हळूहळू खराब होते आणि ते खाण्यासाठी अयोग्य बनतात। म्हणजेच फूड स्पॉयलेजचं पहिलं कारण आपल्याला सांगता येऊ शकतं ते म्हणजेच रॉंग हँडलिंग, चुकीची हाताळणी। दुसरं फूड स्पॉयलेजचं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजेच ओव्हर कुकिंग, जास्त वेळ शिजवणे। काही खाद्यपदार्थ हे जास्त वेळ शिजवले गेले किंवा त्यांचं ओव्हर कुकिंग झालं तरी त्या खाद्यपदार्थांची क्वालिटी कमी होते आणि ते खाण्यासाठी अयोग्य बनतं। खाद्यपदार्थ बनवताना, अन्न बनवताना ते योग्य प्रमाणात शिजवलं गेलं पाहिजे, त्याला बनवतानाची जी वेळ आहे, प्रक्रिया आहे, ती योग्य पद्धतीने झाली पाहिजे, अन्यथा आपण काही स्वयंपाक करत असतानाच तो खाद्यपदार्थ खराब होण्याची दाट शक्यता असते। अनेक वेळा असं होतं की स्वयंपाक करायचा प्रयत्न आपण करतो पण बऱ्याच वेळा तो खाद्यपदार्थ आपल्याकडून खराब होतो कारण ओव्हर कुकिंग असू शकतं। म्हणजेच ओव्हर कुकिंगमुळे सुद्धा अन्नपदार्थ स्पॉइल होऊ शकतं। स्पॉइलेजचं तिसरं कारण आपल्याला सांगता येऊ शकतं ते म्हणजेच इनप्रॉपर स्टोरिंग, चुकीची साठवणूक। विद्यार्थी मित्रांनो, शेतकऱ्याने शेतातून आणलेला गहू, ज्वारी, बाजरी हे जर व्यवस्थित कोरड्या जागेत साठवून ठेवले तर त्यांची क्वालिटी अधिक काळापर्यंत चांगली राहू शकते, पण हे अन्नपदार्थ, हे धान्य साठवून ठेवण्याची जागा जर दमट असेल, त्या ठिकाणी पाणी असेल, त्या ठिकाणी इतर उंदीर, घुस या प्रकारचे प्राणी असतील तर ते हे धान्य चांगल्या प्रकारे राहू शकत नाहीत। हे धान्य 100% दूषित होणार, दमट वातावरणामुळे आणि पाण्यामुळे ते स्पॉइल व्हायला, सडायला सुरुवात होईल आणि त्यांच्यातले न्यूट्रिएंट्स निघून जातील, नष्ट होण्याची दाट शक्यता असते। आणि म्हणून इम्प्रॉपर स्टोरिंग हे सुद्धा अन्न दूषित होण्याचं एक मोठं कारण आहे। काही वेळेस तयार केलेले अन्नपदार्थ, शिजवलेले अन्नपदार्थ सुद्धा व्यवस्थित स्टोअर करून ठेवले नाहीत। आपल्या घरी जर रेफ्रिजरेटर असेल, फ्रीज असेल, तर फ्रीजमध्ये आपण स्टोअर करतो, फ्रीज नसेल तर थंड पाण्यात आपण ते ठेवतो, लोणचं आपण वर्षभर बनवून ठेवतो आणि लोणचं सुरक्षित ठेवण्यासाठी आपली आई काय काय करते हे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की जर ते व्यवस्थित साठवून ठेवलं नाही तर ते 100% स्पॉइल होतं। म्हणून आपली आई असे खाद्यपदार्थ वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी खूप वेळा प्रयत्न करते, त्यांना कोरड्या जागी, मोकळ्या हवेत आणि उजेडात ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवे। ते जर दमट जागे असतील तर ते 100% दूषित होतील, फूड स्पॉइल होईल आणि त्याचा आपल्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो। पुढचं एक कारण आहे अन्नपदार्थ दूषित होण्याचं, ते म्हणजेच ट्रान्सपोर्टेशन, परिवहन संस्था। वाहून नेताना शेतापासून तर बाजारपेठेपर्यंत माल वाहून नेताना काही वेळेस जर गाडीमध्ये, माल वाहतुकीच्या गाडीमध्ये असे अन्नपदार्थ वाहून नेले जात असतील तर चुकीचा, वेळेचा अंदाज न आल्यामुळे सुद्धा अनेक अन्नपदार्थ खराब होतात। काही वेळेस शेतातनं केळी तोडली जाते आणि ती बाजारपेठेत येता 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 गाडीतच ती केळी पिकून जाते, पपई असते ती पपई खराब होते। जास्त अधिक वेळ जर या गाडीत लागला किंवा गाडी जास्त टेम्परेचर असेल, अतिशय कोंदट असेल, तरी सुद्धा असे अन्नपदार्थ खराब होतात। म्हणजेच रॉंग ट्रान्सपोर्टेशन, चुकीचे पद्धतीने केलेली वाहतूक हे सुद्धा अन्नपदार्थ दूषित होण्याचं, स्पॉइलेज होण्याचं प्रमुख कारण आहे। सो दीज आर द रिझन्स ऑफ स्पॉइलिंग फूड। हे जरी कारण असतील फूड स्पॉइलेजचे, तरी काही इतर अनेक सुद्धा कारणं आहेत की ज्यामुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो। अन्नपदार्थ खाताना आपण ती काळजी घेतलीच पाहिजे। बऱ्याच वेळेस आपण आपल्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत एखाद्या दिवशी चैन म्हणून किंवा मजा म्हणून बाजारात जातो आणि त्या ठिकाणी उघड्यावरचे अन्नपदार्थ खातो। आपल्याला पाणीपुरी, कचोरी, समोसा, भेळ आणि इतर अनेक खाद्यपदार्थ खाण्याची आवड असते। पण विद्यार्थी मित्रांनो, व्हेन वी आर गोइंग टू ईट सच टाईप ऑफ फूड, असे पदार्थ ज्यावेळेस आपण बाहेर खायला जातो त्यावेळेस आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे की हे पदार्थ बनवताना त्या ठिकाणी योग्य काळजी घेतली गेली आहे का।
इफ यू आर गोइंग टू ईट पाणीपुरी देन वी शुड मस्ट टेक केअर अबाउट दॅट वॉटर अबाउट द हायजीन. त्या पाणीपुरीवाल्याकडे असलेलं पाणी आणि त्या पाणीपुरीवाल्याकडे असलेली स्वच्छता आपण आधी पाहिली पाहिजे. त्या ठिकाणी जर घाण असेल, माशा असतील, त्याचे हात खराब असतील, त्याच प्लेट्स उष्ट्या प्लेट्स तो पुन्हा पुन्हा वापरत असेल, त्यामुळे अन्न दूषित होऊ शकतं आणि म्हणून अशा प्रकारची पाणीपुरी आपण खाल्ली तर आपलं आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. देअरफोर वी मस्ट टेक केअर अबाउट हायजीन. असेच इतर अनेक जे खाद्यपदार्थ आहेत की जे आपल्याला भुरळ घालतात, पाणीपुरी, कचोरी, समोसा, हे जे मी तुम्हाला उदाहरणं दिले, आपण जर बाजारात गेलो, हॉटेलवर गेलो आणि त्या ठिकाणी ते पदार्थ खात पाहिल्यानंतर जर त्यावेळेस त्यावर माशा घोंगवताना दिसल्या तर आपण ते पदार्थ मुळीच घेऊ नये. बऱ्याच वेळा बाजारात आपण पाहतो की उघड्यावर असे खाद्यपदार्थ ठेवलेले असतात आणि त्यामुळे त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढतात आणि ते त्या पदार्थाची क्वालिटी खराब करतात, त्यांच्यातल्या न्यूट्रिएंट्स कमी करतात आणि असे पदार्थांचं सेवन केल्यानंतर आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका असं या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करू इच्छितो. तुम्ही म्हणाल मग आपण फ्रुट्स खाऊया, तर फ्रुट्स खाताना सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे मित्रांनो की जे फ्रेश फ्रुट्स आहेत ते आपण खाल्ले पाहिजे. आताच आपण उदाहरण पाहिलं की रॉंग ट्रान्सपोर्टेशन, चुकीच्या ट्रान्सपोर्टेशनमुळे बऱ्याच वेळेस बाजारात येईपर्यंत ती फळं अधिकची पिकलेली असतात किंवा जी खराब फळं असतील ती आपण बाजारातनं काही वेळेस चुकीने विकत आणतो आणि अशा पदार्थांचं, अशा फळांचं जर आपण सेवन केलं तरी आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. देअरफोर वी मस्ट अवॉइड टू ईट सच टाईप ऑफ फ्रुट्स ऑल्सो. वेन फ्रुट्स टर्न इन टू ब्लॅक ऑर देअर स्किन टर्न्स ब्लॅक ऑर दे गिव आउट फॉल्स स्मेल देन वी मस्ट अवॉइड ईटिंग सच टाईप ऑफ फ्रुट्स. जर ते काळे पडले असतील, त्याच्यातनं घाण वास येत असेल तर असे फळं सुद्धा आपण खायला नकोत विद्यार्थी मित्रांनो. हेन्स ही सर्व प्रकारची काळजी जर आपण घेतली तर आपण फूड स्पॉइलेज पासून वाचू शकतो. नाऊ वी हॅव लर्न्ड दॅट व्हेन फूड इज सेड टू बी स्पॉइल, अन्नपदार्थ दूषित झाले असं आपण केव्हा म्हणू शकतो? फूड इज सेड टू बी स्पॉइल व्हेन द कलर, टेक्स्चर, टेस्ट ऑफ दॅट फूड मटेरियल इज रिड्यूस्ड. Then food is said to be spoiled and we must avoid to eat such type of food. We should try to avoid the spoilage of food. Friends, I hope that you have understood about food spoilage. You have understood about the importance of hygiene of food. So, take care about your food and take care of your health. Tomorrow we will learn about the next topic, that is qualitative and quantitative wastage of food. Till then, goodbye, take care, and please don't forget to subscribe our YouTube channel.